आई भवानीचा गजर म्हणजे बघूयात पुढची बातमी. मुख्यमंत्री शिंदे सध्या अजितदादांवरती मेहरबान झालेत. दादांसाठी एकनाथ शिंदेंनी चक्क मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार वापरले, पण शिंदे अजितदादांसाठी का धावून आले, नेमकं शिंदेंनी काय केलं आणि अजित पवारांनी शिंदेंकडे कोणती मदत मागितली, पाहूयात त्यासंदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. अजितदादांच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री. अजितदादांसाठी शिंदेंच्या हवाई पायघड्या. पडद्यामागे नेमकं शिजतंय तरी काय? राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेले 3 वर्ष महाराष्ट्र हेच बघतोय. पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचा प्रयोग, शिवसेनेतली फूट, एकनाथ शिंदेंचं बंड आणि सत्तांतर. एखाद्या वेबसिरीजला लाजवतील अशा घडामोडी राज्याच्या राजकीय पटलावर घडल्यात. त्यात नागपूर हिवाळी अधिवेशनात एक अशी घटना घडली आहे ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवारांसाठी चक्क मुख्यमंत्री शिंदेंनी धावपळ केली. अजित पवारांसाठी हवाई पायघड्या घातल्या. मुंबईत येण्यासाठी दादांना मुख्यमंत्री शिंदेंनी शासकीय विमान उपलब्ध करून दिलं, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. म्हणजे सकाळी सभागृहात शिंदे सरकार विरोधात आक्रमक होणारे अजित पवार दुपारी शिंदे फडणवीस सरकारनंच उपलब्ध करून दिलेल्या विमानानं मुंबईत पोहोचले. एकीकडे सभागृहात विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार आक्रमक होताना दिसतायत. सीमावाद असोत, शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांवरचे आरोप असोत वा 52 कुळ्यांना दिलेलं चॅलेंज असोत, अजित पवार कुठेही मागे नाहीत. सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतायत. अजित पवार विरुद्ध फडणवीस अशी जुगलबंदी ही महाराष्ट्रानं बघितली. वरवर टोकाचा संघर्ष दिसत असला तरी अजितदादांसाठी शिंदे फडणवीसांनी विमान उपलब्ध करून दिल्यानं चर्चा रंगल्यात. पण अजितदादांना विमान उपलब्ध करून देण्यासाठी शिंदेंनी पुढाकार का घेतला असावा बघूयात. अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेटचा दर्जा असतो. राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. शासकीय विमान उपलब्ध करून द्यायचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळेच अजित पवारांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकारातनं विमान उपलब्ध करून दिलं. वरवर बघता अजित पवार विरुद्ध शिंदे फडणवीस असा टोकाचा संघर्ष सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर रंगताना दिसतोय. पण त्याच वेळेला अजित पवारांसाठी खास विमानाची सोय देखील करून दिली जाते. त्यामुळे आतनं सारं काही आलबेल आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.